आठवडी बाजारात पोळा सणानिमित्त 26 ऑगस्टला परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोळ्यानिमित्त अनेक शेतकऱ्यांनी सजावटीचे सामान विक्रीसाठी आणलेलं होतं. यंदा पावसाने मराठवाड्यावर वक्रदृष्टी केली असली तरी सुद्धा वर्षातून एकदा येणारा पोळा या सणानिमित्त वाळूज महानगर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजविण्यासाठी वाळूज येथील आठवडी बाजारात मोठी गर्दी करून विविध साहित्यांची खरेदी केली. यंदा मात्र या सजावट साहित्याच्या दरात वाढ झाल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी ANews बोलताना व्यक्त केली. खूप महाग आहे साहित्य आणि दुष्काळ पडल्यामुळे पाऊस नाही पाणी नाही मराठवाड्यात खूप दुष्काळ. आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही. इथं शेतकरी तर अडचणीत सण साजरा करतो. त्याला काय सण साजरा करण्याचं कारण बैलावरच आमचं राज्य आहे. ते तर आम्ही करतोच पण सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण कर्ज माफ केलं कर्ज माफ कशाच कर्ज माफ केलं त्यांनी. कोणाला आड दिलं कर्ज माफ झालं. आमच्या गावात 25% सुद्धा कर्ज माफ होईल नाही आतापर्यंत. आज पोळा सण आहे त्याच्यामुळं आम्ही वाळूच्या आठवडी बाजारात पोळ्याचं साहित्य घेण्यासाठी आलो. आता मोरख्या घेऊन आलो. कासरी कासरी घ्यायचे गोंडे तैठे 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 पण घ्यावंच लागते खिशाला. बाकीचं मागचं माग सारून घ्यायचं असते. पोळा सण आम्ही बैल सकाळी उठल्याच्या नंतर पहिले धुऊन काढतो. धुऊन काढल्याच्या नंतर त्यांना घरी आणतो. घरी आणून त्यांना सजवून घ्यायचं. त्यांची पूजा करायची. त्यांना पुरणपोळीचं जेवण द्यायचं आणि मग नंतर तिथून पुढे साजरा. वर्षातून एकदा येणाऱ्या पोळा सणानिमित्त शेतकरी राजा आपल्या लाडक्या सर्जा राजाला आदल्या दिवशी अंघोळ घालून त्याच्या पाठीवर लाडांनी हात फिरवत खांदामळणी करतात. यावेळी सायंकाळी आपल्या लाडक्या बैलजोडींना रंगीत कलर लावून टोकदार असे शिंगाला सजावट साहित्य लावतात. तर पोळ्याच्या दिवशी सकाळी चारा वैरण करून विविध साहित्यांनी आपल्या बैलजोडीला सजविण्याची तयारी करतात. त्यांच्या अंगावर रंगीत झालर परिधान करून तोंडाला रंगीबेरंगी आणि नक्षीदार बासिंग बांधले जाते. यानंतर सायंकाळी गावातील सर्व बैलजोडी एकत्र आणून त्यांची पूजा आणि आरती केली जाते. यावेळी सायंकाळी गावातील मुख्य वेशीला बांधलेले तोरण सुटतात. मारुतीच्या दर्शनानंतर श्रीफळ फोडून मानाचे बैल अगोदर पाठविले जातात. यानंतर प्रत्येक शेतकरी हा आपापल्या बैलजोडींना जूचा चेहरा दाखवून त्यांना ओवाळून त्याची पूजन करतात. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य भरतात. याच पोळा सणानिमित्त वाळूज येथील आठवडी बाजारात वाळूज महानगर परिसरातील नारायणपूर लांजी पिंपरखेडा जिकठाण लिंबेजळगाव दहेगाव बंगला रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी वळदगाव पंढरपूर गोलवाडी तिसगाव वडगाव कोल्हाटी साजापूर करोडी आंबेगाव एकलहरा नांदेडा आदी भागातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेत मोठी गर्दी करून विविध साहित्यांची खरेदी केल्याचे आढळून आले. सण म्हणजे त्यांचं कसं असतं जसं आपण नवरदेव असतो ना त्या पद्धतीने ते नवरदेव करावं लागत असतो. कुणबिकेचा तो नवरदेव असतो. बैल आंघोळ त्याला जेवण बिवण द्यावं लागत. आज काहीच नाही घेतलं. पाहून आलो भाऊ आता पाहून आता शिंगद्वाऱ्या येशनी हो काही झोल बिल काही बाशिंग असं घेणार असेल सगळं. आता फुगे लावितेत कोणी माठोती घालतेत कोणी बाशिंग झुली हो गोंडे लावितेत रंग कलर मारतेत. नवरदेवाची करावं लागत त्याला. एक काय ते तोरण मानत असतात. तोरण ते एकदा झालं का पाटलाचा जो मान असतो त्या मानाप्रमाणे ते बैल पुढं काढते. त्याच्या मागं काही वाजित गाजित नेतात. काही आपले कोदळे असते ते दमतीत नेतात. काही मारामारे करते अशी काही पद्धती असते. पोळा म्हणजे एक पारंपरिक आमची जुनी पद्धत आहे. आता वडिलोपार्जित पद्धत आहे. आता ते सण म्हणून आता साजरा झाला. आम्ही वर्षातून एकदा त्यांचा दिवस असतो असं म्हणून त्याला सजवतो. त्यांची पूजा करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो. आणखी एक आम्हाला असा आनंद वाटतो की आमचा दिवस वर्षभर ते आम्हाला ते शेतीसाठी राबतो. आमच्यासाठी राबतात. तर एक दिवस आम्ही त्यांच्यासाठी का देऊ नये म्हणून आम्ही त्यासाठी आम्ही त्याला आम्ही सजून दजून असा उत्साह साजरा करतो. वाळूजहून सुदाम गायकवाड ANews वाळूज.